नमस्कार, सहर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण साबुदाना वडा बनवूया। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा भिजवलेला साबुदाना 1/2 किलो घेऊ। एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेऊया। एक चमचा जिरे, एक चमचा मीठ, दोन बटाटे उकडून घेऊया, दोन मिरचीचे काप, थोडीशी कोथिंबीर, एक चमचा साखर। आता एका प्लेटमध्ये भिजवलेला साबुदाना काढून घेऊ। त्यामध्ये उकडलेला बटाटा मॅश करून घेऊ। आता शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात। मिरचीचे काप, कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात। हे मिश्रण छान से असे आता एकजीव झाले। आता आपण त्याचे छान से वडे तयार करून घेऊयात। आता एक एक करून साबुदाना वडा तयार करून घेऊया। असा चपटा वडा केला म्हणजे तो छान आतपर्यंत तळला जातो। चला तर मग आता आपण एक एक करून वडे बनवूया। एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। पहिल्यांदा थोडेसे तेल कढले आहे का ते बघून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये एक एक करून वडे तळून घेऊया। वडे तळताना गॅस मध्यम असावा, जेणेकरून वडे हे आतपर्यंत चांगले तळले जाते। वडे तळताना सुरुवातीला त्याला हात लावू नये। 2 मिनिटांनंतर वडे उलटे पालटे करून घेऊया। मस्त असा कलर आला म्हणजे वडे आता काढून घेऊया। चला तर मग आता साबुदाना वडे बनून तयार। नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील। आणि हो, रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू, धन्यवाद।